संगीताज किचनमध्ये सर्व मैत्रिणी नमस्कार। आज आपण महाशिवरात्रीच्या उपासासाठी स्टफ रसगुल्ले करणार आहोत। रसगुल्ले उकळण्यासाठी आपण साखरेचं पाणी करून घेऊया। एक 2 ते 2.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। दोन वाट्या साखर, हे उकळून घेऊया आपण। गाईचं 1/2 लिटर दूध घेतलेलं आहे। यातला आपण 1 वाटी दूध काढून घेणार आहोत। हे दूध आपण तापायला लावूया। एक वाटी कच्चं दूध काढलेलं, याच्यामध्ये मी ही दूध पावडर टाकणार आहे। 1 वाटी दूध पावडर टाकायची आहे। ह्या दुधामध्ये आपण ही पावडर मिक्स करून घेऊया। हे मिक्स करून घेतलेलं आहे, आपण आता हे दुधामध्ये टाकणार आहोत। आपल्या दुधाला उकळी आली की आपण याच्यामध्ये 1 लिंबाचा रस टाकणार आहोत। दूध उकळून घेऊया। दूध पावडर टाकल्यावर हे कंटिन्यू आपल्याला हलवायचं आहे। आपल्या दुधाला आता उकळी यायला लागली आहे। आपण आता गॅस बंद करून घेऊया। एक खाली उतरून 5 मिनिट आपण हे थंड करून घेऊया। एक पूर्ण मोठा लिंबू घेऊन त्याचा रस काढलेला आहे, त्याच्यामध्ये पूर्ण वाटीभर पाणी घालायचं आहे। आपले आता 5 मिनिट झालेले आहे दूध उकळून, थंड करायला लावलेले हे। आता याच्यामध्ये आपण पाणी घालूया, हे लिंबाचं पाणी थोडं थोडं टाकून असं हलवायचं आहे। थोडं थोडं लिंबाचं पाणी टाकून आपण हे दूध फाडून घेतलेलं आहे। 1/2 लिटर दुधाचे असे भरपूर रसगुल्ले होतात। छान असं पाणी आणि पनीर असं बाजूला झालेलं आहे। हे पातेले घ्यायचंय आपल्याला, त्याच्यावरती अशी चाळणी ठेवून सफेद एकदम पूर्ण असं व्हाईट कापड टाकायचं आहे। म्हणजे आपण पनीर करणार आहोत ते असं पूर्ण असं एकदम पांढरं शुभ्र झालं पाहिजे। हे मी गाळून घेत आहे। आंबटपणा जाण्यासाठी आपण याच्यावरती थंड पाणी टाकून घेऊया। पनीर आपण असं छान पैकी असं घट्ट असं त्याचं पाणी काढून घेऊया, घट्ट असं पिळून घेऊया। हे पाणी पूर्ण पाणी काढायचं आहे आपल्याला। हे पनीरचं असं घट्ट पाणी काढून घेतलेलं आहे पिळून। आपण हे पनीर आता ताटात काढून घेऊया।
घ्यायचं, एकदम ड्राय करून घ्यायचंय पनीर। पनीर हे असं आपण छानपैकी असं हाताने मळून घेऊया। एक 7 ते 8 मिनिटं हे पनीर असं छानपैकी मळणार आहोत। पनीर असं छानपैकी असं मळून घेतलेलं आहे। हे पनीर मळायला मला 10 मिनिटं लागलेले आहे। असं हाताला चिकटत नाहीये, ते पूर्ण असं छानपैकी असं मळूनच घ्यायचंय ते, त्याशिवाय ते रसगुल्ले पण चांगले होत नाही। आपण याचे गोळे करून घेऊया। गोळे करताना थोडी त्याच्यामध्ये साखर घालायची आहे। असे प्लेन एकदम असे क्रॅक जाणार नाही असे गोळे करून घेऊया। अशा पद्धतीने एकदम प्लेन असे गोळे करून घेऊया। रसगुल्ल्याचे हे गोळे मी तयार करून घेतलेले आहेत। साखर विरघळून घेतलेले आहे पाण्यामध्ये। आता हे पाणी उकळलेलं आहे। आपण आता याच्यामध्ये जे हे रसगुल्ले केलेले होते ते असे एक एक टाकून घेऊया। झाकून ठेवूया आपण। 5 मिनिटं झालेले आहे। आपण हे पाहूया। मी दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम करायला लावलेलं आहे। त्याच फक्त आपल्याला एक पोळी असं पाणी टाकायचं आहे। असे छान फुगून वरती आलेले आहेत। हे आपण 5-5 मिनिटांनी पाणी टाकणार आहोत। एक एक पळी हे झाकूनच ठेवायचे आहे। प्रत्येक वेळेस 5-5 मिनिटाला मी हे असं पाणी टाकलेलं आहे। एक 15 मिनिटं झालेले आहे आपल्या रसगुल्ल्याला। असे छान असे फुगून वरती आलेले आहेत। अजून हे एक आपण 10 मिनिटं उकळून घेणार आहोत। अशाच पद्धतीने एक 5-5 मिनिटं पाणी टाकून घेणार आहोत। रसगुल्ले आपले हे असे छान असे फुगून असे वर आलेले आहेत। आपण आता गॅस बंद करून घेऊया। आपण आता रसगुल्ल्याच्या आतलं स्टफिंग करून घेऊया। त्यासाठी मी एक अर्धी वाटी दुधावरची ही साय घेतलेली आहे। अर्धी वाटी दूध पावडर, हे दोन्ही आपण असं छान पैकी असं मिक्स करून घेऊया। गॅस मंदच ठेवायचा आहे। हे 1 मिनिटातच असं घट्ट झालेलं आहे। आपण आता याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा साखर घालूया, पिठी साखर। आहे स्टफिंग घट्ट व्हायला। गॅस बंद करून घेणार आहे। हे आपण थंड करून घेऊया। रसगुल्ले हे थंड झालेले आहेत। हे आपण मध्ये कापून घेऊया। थोडा आपण त्यातला पाक काढून घेऊया। असं बरोबर मध्यभागी कापून आपण त्याच्यामध्ये हे स्टफिंग भरणार आहोत। सर्व रसगुल्ले अशा प्रकारे आपण कापून घेऊया। सर्व रसगुल्ले मध्ये कापून घेतलेले आहेत। आपण आता याच्यामध्ये हे स्टफिंग भरून घेऊया। स्टफिंग पण आपलं थंड झालेलं आहे।
थोडेसे त्याच्यावरती ड्रायफ्रूट टाकूया। अशा पद्धतीने आपण सर्व रसगुल्ले हे स्टफिंग करून घेणार आहोत। महाशिवरात्री निमित्त मी आज तुमच्यासाठी खास असे स्टफ रसगुल्ले उपासाचे केलेले आहे। हे तुम्ही नक्की करून पहा उपासाला, आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।